लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। निफाड विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारीवरून मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय। महायुतीच्या समीकरणात निफाडची जागा अजित पवार गटाच्या वाट्याला असताना त्यावर भाजपने दावा टाकल्यामुळे त्या ठिकाणी आता तिढा निर्माण झालेला आहे। महायुतीकडून विद्यमान आमदार दिलीप बनकर यांना की यतीन कदम यांना रिंगणात उतरवलं जातं याकडे लक्ष लागलेलं आहे। तर शिवसेना ठाकरे गटाने माजी आमदार अनिल कदम यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे। निफाडच्या रिंगणात उतरण्याची संधी मिळावी यासाठी भाजपचे यतीन कदम मुंबईत तळ ठोकून आहे। आपल्या नावावर अजित पवार यांनी सकारात्मकता दाखवल्याचा दावा यतीन कदम यांनी व्हिडिओच्या माध्यमातून केला। तर दुसरीकडे विद्यमान आमदार दिलीप बनकर यांनी 29 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार असून निफाडला महायुतीकडून आपणच अधिकृत उमेदवार असल्याचं सांगत राष्ट्रवादीशी एकनिष्ठ असून ही जागा अजित पवार गटाकडेच राहील असा दावा बनकर यांनी केलेला आहे। त्यामुळे आता या मतदारसंघात ट्विस्ट निर्माण झालाय। अझर कादरी, नाशिक न्यूज, ओझर।